घटनेमुळे आपल्याला मिळालेलं आहे. श्रीमंताला एकच मत आहे, गरिबाला सुद्धा एकच मत आहे. त्यामुळे कोणाला आपलं नशीब आजमायचं असेल तर त्याची चिंता आपण करण्याचं कारण नाही आहे. पण आपण जे उभे आहोत आणि आमच्या उभं राहण्याचा उद्देश जो आहे तो फक्त आणि फक्त या शहराचा या तालुक्याचा विकास. इथं राहणाऱ्या प्रत्येक माणसाची आर्थिक शक्ती वाढली पाहिजे. केवळ भौतिक सुविधा निर्माण करणं एवढा आमचा उद्देश नाही आहे. भौतिक सुविधांची गरज आहे, रस्ते हवेत, पाणी हवं, दवाखाना हवा, शाळा हव्यात, हे होत राहील. परंतु तोपर्यंत लोकांच्या हाताला रोजगार मिळणार नाही. या सुविधांचा खरा लाभ मला घ्यायचा असेल तर ती क्रय शक्ती जोपर्यंत लोकांच्या मध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत त्या सुविधांचा लाभ घेता येत नाही. म्हणून आज आम्ही ग्रामीण भागामध्ये बघितलं असेल की साखर कारखानदारीचं एक जाळं निर्माण केलं. मग ते रेणापूर असेल, ते लातूर असेल, आज त्या भागातला शेतकऱ्यांचं जीवन निश्चितपणानं सुखासमाधानाचं निर्माण होण्यामध्ये फार मोठी मदत झालेली आहे. तिथला शेतकरी असेल, तिथला शेतमजूर असेल, त्याच्या हाताला आता रोजगार मिळतोय. पाण्याच्या अनेक योजना आपण या मांजरा धरणामध्ये बॅरेजेस उभे केलेत, मैलोन मैल पाणी थांबलेलं चित्र हे आपल्याला बघायला मिळत. याच्यातून हजारो लाखो कुटुंबाचं भलं होणार आहे, कल्याण होणार आहे, हे आमचं काम आहे. लातूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम, कोट्यावधी रुपये या शहरामध्ये विकासासाठी ऍडव्होकेट बेंद्रेला माहिती आहे, नगराध्यक्ष असताना उत्तम कारभार त्यांनी केला, पारदर्शक कारभार केला.